राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून भुजबळांच्या विरोधात जरांगे पॅटर्नची खेळी खेळल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान 2004 मधील भुजबळांचे येथील निमंत्रक असलेले शिंदेच प्रतिस्पर्धी उमेदवार झालेले आहेत. मागील 2 आठवड्यापासून राष्ट्रवादीचा उमेदवारीचा गुंता सुरू होता. खुद्द शरद पवार यांनी जरांगे पाटलांचा तिसरा उमेदवार होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यामुळं प्रमुख इच्छुक असलेले माणिकराव शिंदे, कुणाल दराडे या इच्छुकांना जरांगे पाटलांकडून होकार मिळावा असा निरोप दिला होता. यासाठी सर्वच इच्छुक आंतरवाली सरळीत चक्रा मारत होते. किंबहुना दराडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना निकाल बदलवेल हे समीकरण फटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे पाटलांनी भुजबळांच्या विरोधात मराठा उमेदवार देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते आणि त्यानुसार राष्ट्रवादी देखील तिसरा उमेदवार होऊ नये ही काळजी घेत जरांगेंचे आशीर्वाद असलेल्या उमेदवाराच्या नावावरच शिक्कामोर्तब शरद पवार यांनी केलाय. शरद पवार व जरांगे पाटील या दोन शक्ती आता भुजबळांच्या विरोधात उभ्या राहणार असल्यानं तगड आव्हान छगन भुजबळ यांच्या समोर असणार आहे. अर्थात अजूनही मराठा समाजाचे 4-5 जण इच्छुक असल्यानं त्यांना थांबवण्यात कितपत यश येतं यावरही पुढील समीकरणं अवलंबून राहणार आहेत. जरांगे पाटील अधिकृतरित्या काय भूमिका जाहीर करतात याकडेही लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज जाहीर होताच शिंदेंच्या रायगड निवासस्थानी समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. शिंदे सोमवारी महाविकास आघाडीच्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भुजबळांच्या विरोधात ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे. 18 पगड जाती ओबीसींसह सर्व समाज बांधव माझ्यासोबत असल्यानं भुजबळांचा पराभव निश्चित असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तुम्हाला काय वाटतंय, येवला विधानसभा मतदारसंघात जरांगे पॅटर्न छगन भुजबळ यांना पराभूत करण्यात यशस्वी होईल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.